ठेकेदाराचं काम झाल्यानंतर पण ठेकेदार त्या ठिकाणी मंत्रालयात पण पैसे, अशी पद्धत म्हणजे ह्याच्या आधी आम्ही कधीही बघितलेली नाही. पाणीपुरवठा योजनेसाठी सुद्धा मला मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागलं, पाणी आहे राजकारण करू नका, हाय लागेल म्हटलं तुम्हाला, तेव्हा कुठे ती सही झाली. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपण पुढे 3-4 महिन्यांमध्ये ते करण्याचा प्रयत्न करू. सरकार नाही आलं आणि यांनी परत जर टेंडरमध्ये काय गोंधळ केले तर आपण कसं काय सांगणार. मी म्हटलं मगा, माझे विरोधक म्हटले की 75 कोटी रुपये मी आणले, अजिबात नाही. त्यांनी कमिशन घेतलं, प्रत्येक ठेकेदाराला कमिशन द्यावं लागतं आणि मंजुरात आणावी लागते, आणि ठेकेदाराचं काम झाल्यानंतर पण ठेकेदार त्या ठिकाणी मंत्रालयात पण पैसे, अशी पद्धत म्हणजे ह्याच्या आधी आम्ही कधीही बघितलेली नाही, कधीच नाही, कधी म्हणजे कधीच नाही. त्या मंत्रालयात जाताना काय मजा वाटायची. पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, विलासराव साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, किती म्हणजे असं वाटायचं की अरे बापरे, आपण अशा ठिकाणी आलेलो आहे की जिथे प्रत्येक गोष्टीचा हल आपल्याला मिळणार आहे. पण आत्ता माझे पाणीपुरवठा योजनेसाठी सुद्धा मला मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागलं, पाणी आहे राजकारण करू नका, हाय लागेल म्हटलं तुम्हाला, तेव्हा कुठे ती सही झाली फायलीवर. जी पाणी पुरवठ्याची स्कीम 6 महिने आधी मागच्या डिसेंबरला जर ते सुरुवात झाली तिवसा शहराची, तर ती आतापर्यंत कम्प्लीट झाली असती. दोन म्हणजे एक 32 गावांची पाणी पुरवठा योजना, त्यावेळेला मी पालकमंत्री असताना ती मंजुरात झाली, त्याच्या टाक्या उभारल्यात. नांदगाव पेठमध्ये पाणी पुरवठा, भरपूर सारे 32 गावांमध्ये, नेरपिंगळीमध्ये पाणी पुरवठा, ह्या सगळ्या त्याच्या बिल्डिंगा त्याच्या टाक्या उभारलेल्या आहेत. पण इतकं स्लो काम सुरू आहे, म्हणजे ज्या जलजीवन मिशनमध्ये ज्या पाईपलाईन त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होत्या त्या पाईपलाईनचं क्वालिटी चेंज करण्यात आली. त्याचं समजा ते जे पाईप मंजुरात, आता टेक्निकल वर्ड त्याचं आठवत नाही, ते जे पाईप मंजुरात होते ते पाईप अतिशय स्ट्रॉंग चांगले क्वालिटीचे होते. आता त्यांनी त्याच्यामध्ये बदल काढला, काही परिपत्रक काढलं आणि ते पाईप बदलले आणि सेंट्रलाइज सगळे टेंडर्स केले. सेंट्रलाइज टेंडर करण्याची तर गंमतच आहे राजेव, आपण डिसेंट्रलाइज सिस्टम झाली पाहिजे, पंचायती राज हे ते सगळ्या गोष्टी आपण पाहत होतो. इथं तर DPDC चे स्पोर्ट्सचे टेंडर पण सेंट्रलाइज केले. आता मंत्र्यांकडे टेंडर होतात आणि डायरेक्ट कुठून DPDC चे पैसे. DPDC चे पैसे इथनं जिल्ह्यामधनं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, त्या सगळ्या महाराष्ट्रातून मुंबईतून होत आहेत, अशी सगळी भानगड ह्या लोकांनी केलेली आहे. कारण आता मुबलक आणि स्वच्छ पाणी कधी मिळणार आहे? जो वेळ लागायचा तो लागणारच, कारण आत्ता भूमिपूजन झालं, आत्ता मंजुरात त्या ठिकाणी आली, आत्ता टेंडर होऊन त्याचे कामं सुरुवात झालेली आहे. ते आता कामं सुरुवात होऊन लवकरात लवकर व्हायला पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपण पुढे 3-4 महिन्यांमध्ये ते करण्याचा प्रयत्न करू. सरकार नाही आलं आणि यांनी परत जर टेंडरमध्ये काय गोंधळ केले तर आपण कसं काय सांगणार. सरकारमध्ये जे बसलेले आहेत तेच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींसाठी. कारण तुम्ही एकीकडे पैसे आणायचा जर क्रेडिट घेत असाल तर जे कामं झाले नाही त्याचं पण क्रेडिट तुमचंच आहे मग.